राज्यघटना लिहिल्या गेली तेव्हा अधिकार आणि कर्तव्य हे त्यामध्ये निश्चितच समावेश त्यांचा केलेला आहे. आणि अधिकार आणि कर्तव्य हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आपण अधिकार तर मोठ्या अभिमानाने सांगतो, परंतु कर्तव्य हे सुद्धा प्रत्येक नागरिकाने पाळलं पाहिजे. प्रत्येक 18 वर्ष पूर्ण झालेल्या स्त्री पुरुष सर्वांनाच अधिकार आणि कर्तव्य हे समजून येणे आवश्यक आहे. आणि तेच म्हणजे मतदान. हा अधिकार तर आहेच पण कर्तव्यही आहे. तेव्हा प्रत्येकाने मतदान करणे अत्यंत आवश्यक आहे. तेव्हाच लोकशाही प्रबळ होईल आणि स्वातंत्र्य सुद्धा बंधुता यामध्ये अधिक वाढ होईल आणि सर्वात मोठी लोकशाही आपली निर्माण. आपल्या सर्वांना माहितच आहे आता 8-10 दिवसावर निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. तर आपण सर्वांनी एक नागरिक म्हणून, समाजाचा एक नागरिक म्हणून मतदान करणे हा प्रत्येकाचा हक्क आहे. आपल्याला जन्मतः प्रत्येक हक्क प्राप्त होतात. आपल्या समाजाचा आपल्याला एक प्रतिनिधी म्हणून निवडायचा आहे. त्यासाठी सर्वांनी जागरूक राहून कोणत्याही आमिषाला बळी न पडता मतदान करणे गरजेचे आहे. मी सर्वात आधी सन टीव्हीचे आणि पूर्ण पत्रकार बंधूंचे मनापासून आभार मानते की त्यांनी मला बोलायची संधी दिली. तुम्हाला माहितीच आहे 18 तारखेला आपल्या पूर्ण देशामध्ये मतदान होणार आहे. आणि आपण 18 वर्षाच्या वरती झाल्यानंतर आपल्याला प्रत्येकाला मतदानाचा अधिकार हा मिळतो. मतदानाच्या बाबतीत मला सांगायचं झालं तर मी एवढं म्हणू शकेन, आम्ही मेंढरे यावं, आम्हा हकालावं, 5 वर्षाच्या बोलीनं होतो आम्हाचा लिलावं. माये लेकी गाजवतात, बापा लेक गाजवतात, सारेच आमच्या कातड्याचे ढोलं गाजवतात. मुलीच्या बाबतीत सांगायचं झालं तर प्रत्येकाला घरच्यांच्या दबावाखाली येऊन आपल्याला मतदान करावं लागतं. पण माझं म्हणणं एवढंच आहे की सगळ्यांना की तुम्ही कोणाच्याही म्हणण्यानुसार त्यांच्या म्हणण्यानुसार तुम्ही कोणालाही मत देऊ नका. तुमचा स्वतंत्र अधिकार आहे तुम्हाला की तुमचं मत कोणाला द्यायचं आहे हा स्वतंत्र अधिकार तुम्हाला आहे. आणि तो तुम्ही कर्तव्य तुम्ही पार पाडलं पाहिजे एवढं तुमचं माणसं सगळ्यांना सांगतो. येत्या 18 तारखेला आपल्या संपूर्ण देशात लोकशाहीची निवडणूक होणार आहे. तरी आपल्या सर्वांना योग्य त्या उमेदवाराला निवडून द्यायचे आहे. लोकशाही, लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही, लोकशाही शासन. आपल्या राज्यघटनेने आपल्याला लोकशाहीचा अधिकार दिलेला आहे. तर आपण एवढंच करायचं आहे तर फक्त योग्य आणि योग्य उमेदवारालाच निवडून द्यायचं आहे. संधी दिली त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानते. आणि सरांची एक सूचना आहे की ही संपूर्ण महाराष्ट्रात निवडणूक नाही, ती फक्त अकोला जिल्ह्यातीलच आहे. मला असं सांगायचं आहे की लोकशाही मतदान म्हणजे माणसाने केलेलं मतदान. लोकशाही आतापर्यंत जे काही बोलले ते फक्त लोकशाही. माझं मत असं आहे की माणूस माणसाला आपल्या योग्यते आपल्या इच्छेनुसार मतदान करायला पाहिजे. आज दुसरा माणूस सांगतो की याला तू मतदान कर, तसं दुसऱ्याच्या म्हणण्यानुसार मतदान करायला नाही पाहिजे. जे आपली जी इच्छा आहे तीच आपण निवडणुकीवर द्यायला पाहिजे. आणि मतदान करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे आणि तो सगळ्यांनीच केला पाहिजे. 18 वर्षानंतर मतदानाचा हक्क गाजवण्याचा हा प्रत्येकाला अधिकार आहे आणि तो सगळ्यांनी पार पाडला पाहिजे. आपल्या सर्वांना माहितीच आहे की येणाऱ्या 18 तारखेला मतदान आहे. मतदान करायचं म्हणून नाही करायचं की आपलं मतदान करायचा हक्क आहे. प्रामाणिकपणे आपण ते मतदान करायला हवं की बा हा बोलतो मतदान कर, याला कर, त्याला कर म्हणून नाही करायचं. तर आपला हक्क आहे, आपल्याला म्हणजे आपला वाटेल की बा नाही हा योग्य आहे, आपण यालाच निवडून द्यायला पाहिजे. म्हणून मला असं वाटतं की मतदान करायचं. आता मी यावर्षी मी मतदान करू शकते आणि मला तर वाटते की मी योग्य तोच मतदान निवडून देईल. हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी करणारच. मतदान करताना एवढं लक्षात ठेवा की योग्य उमेदवार निवडा की ज्यावर आपल्या भारताचं भवितव्य डिपेंड असेल. थँक्यू. महिला राज्य करताना संधी मिळावी. राजकीय प्रतिष्ठेत घरातल्या महिलांना सोडून सर्वसामान्य महिलांचे प्रतिनिधित्व राजकारणात वाढावे. महिला कार्यरत तसेच राजकीय क्षेत्रात करिअर करून इच्छिणाऱ्या मुलींना राजकारणात प्रवेश करण्याची योग्य संधी व प्रतिष्ठा मिळावी. लोकतंत्राचा पर्व 18 एप्रिल पासून सुरू होणार आहे. यावेळेला भारतात वेगवेगळ्या तारखेला मतदान होणार आहे. अकोल्यात 18 तारखेला मतदान आहे. त्यामुळे माझी विनंती आहे प्रत्येक आणि विशेष करून महिला वर्गाला की त्यांचं मतदान भरपूर असणं गरजेचं असते. कारण की जेवढी संख्या पुरुषांची आहे तेवढीच महिलांची आहे. तर योग्य प्रतिनिधी निवडण्यासाठी
प्रत्येकाने आपला हक्क बजावावा आणि लोकतंत्राला मजबूत करावा एवढं बघून लोकशाहीसाठी सर्वांनी आपला मतदाराचा हक्क बजावणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे त्यावर आपल्या भारताची प्रगती सुद्धा अवलंबून आहे. सर्वांना आपली प्रगती हवी असेल तर येत्या 18 तारखेला अकोला जिल्ह्यातील जे मतदानाचं आयोजन केलं आहे तिथे सर्वांनी आपला हक्क बजावावा आणि योग्य उमेदवाराला आपले मत देऊन लोकशाही सुदृढ करण्यासाठी एक पाऊल चालवा. मी किशोर ठाकरे, आपल्या या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये सकाळी हा उपक्रम आय वोट फॉर यू जो कार्यक्रम उपक्रम केला त्याबद्दल खरोखर उल्लेखनीय आहे. त्या अनुषंगानं आपल्या या संस्थेतील सर्व विद्यार्थिनी नवयुवक युवती आहेत, महिला आहेत, जेणेकरून की ज्या सज्ञान झालेल्या आहेत त्यांना मतदानाचा अधिकार आहे आपण बजावून सर्वांना कल्पना दिलेली आहे. त्या अनुषंगानं आपल्या या भारतामधील लोकशाही सदृढ करण्याच्या दृष्टिकोनातून सर्वांना आपल्या मताचं एक इम्पॉर्टन्स आहे, महत्व आहे, कळायला पाहिजे. त्या अनुषंगानं मतदान, मत म्हणजे मी स्वतःचं मत, की स्वतःचं मत काय आहे की कोणाही कोणानी न सांगता आपल्याला मतदान करायचं नाही आहे, आपल्याला असं वाटतं की योग्य उमेदवार कोण आहे, तो कसा चांगला आहे, हे स्वतःहून सज्ञान झाल्यानंतर जे आपल्याला कळायला पाहिजे शिक्षणाच्या दृष्टिकोनातून, त्या अनुषंगानं आपण त्याला मतदान करायला पाहिजे. त्यामुळेच योग्य उमेदवार निवडून येईल की जो आपल्या देशाचा, आपल्या महाराष्ट्राचा, आपल्या एरियाचा हा विकास करू शकेल त्यालाच मतदान करायचं आहे. कोणत्याही प्रलोभाला बळी पडायचं नाही. त्या अनुषंगानं आपल्याला आपलं मतदान करायचं आहे. त्यामुळे सर्व गृहिणींना, सर्व नवयुवकींना किंवा सर्व प्रशिक्षितांना आणि सर्वांना आपल्या समाजातील आजूबाजूच्या सर्व वर्गांना मी म्हणजे एक प्रोत्साहित करेल, आग्रह सुद्धा करेल की त्यांनी सर्वांनी जाऊन 18 तारखेला मतदान करावं, हेच मी इच्छा व्यक्त करतो. मी इथे थांबतो. आपल्या देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वांनी मतदान करावं असे मी सर्वांना आग्रहाची विनंती करतो. मतदान करणं हे सर्वांचा हक्क आहे आणि तो सर्वांनी बजावला पाहिजे, ते आपलं कर्तव्य सुद्धा आहे. मतदान करत असताना योग्य उमेदवार तुम्ही निवडून दिला पाहिजे. कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनाला बळी न पडता योग्य उमेदवार जो आहे त्याला सर्वांनी मतदान केलं पाहिजे. मी माझ्या आयटीआयतील सर्व विद्यार्थिनींना आणि स्टाफला विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी प्रचार प्रसार करावा व जास्तीत जास्त संख्येने 18 तारखेला मतदान होईल या दृष्टीने प्रयत्न करावा. आयटीआय गर्ल्स अकोला, मला जास्त काही एवढंच म्हणायचं आहे की 18 तारखेला सर्व वुमेन्सनी मतदान करायला पाहिजे. येणाऱ्या सरकारने निवडून आल्यावर महिला सक्षमीकरणासाठी आणि महिला सुरक्षितेसाठी काम करायला पाहिजे जर असेल तर सर्व महिलांना आवाहन करते की स्वतः त्यांनी स्वतःचं मत द्यायचं आहे स्वतंत्र, की कुठला व्यक्ती कुठल्यासाठी आपल्याला योग्य वाटत असेल तर त्याला निवडून द्यायचं आहे. थँक्यू सो मच. 18 तारखेला निवडणूक आहे, वेगवेगळ्या टप्प्यामध्ये निवडणूक आहे. वेगवेगळ्या टप्प्यावर अनेक राष्ट्रीय पक्षांचे, राज्य पक्षांचे जाहीरनामे प्रसिद्ध होत आहे. ते मतदारांनी मतदान करण्यापूर्वी व्यवस्थितपणे तपासले पाहिजे. आणि माझी तर अशी इच्छा आहे की पुढच्या 5 वर्षानंतर जो निवडून येईल त्याचा जो जाहीरनामा असेल त्याची पूर्ण उलट तपासणी केली पाहिजे. लोकशाहीमध्ये जाहीरनाम्याचं फार महात्म्य आहे. मतदान करत असताना मतदान करा, फक्त दाण नाही आहे. ती एक म्हणा ना, तुम्ही 1 पैसा दोन्ही व 10 लाख देगा. एक एक मतातून आपल्या देशाचं विकासाचं लाखो कोटी रुपयाचं, नुसतं रुपयामध्ये नाही तर एकूणच जनजीवन आपलं लोकशाही सुदृढ होणे, महिला सक्षमीकरण असेल, घरापाची अगदी साधी नाली साफ करणे असो, मच्छरांचा परिणाम असो, की सॅटेलाईट पाठवणं असो, हे सगळे कामं लोकशाहीच्या मार्फत, या सांसदीय लोकशाहीमार्फत होणार आहे. जे सांसद निवडून जाणार आहेत त्यांची ती जबाबदारी आहे. देशाचं संरक्षण असो, आपण पॉलिसीज पाहिल्या पाहिजे. कोणाला निवडून देताना तो जात, धर्म, पंथ, पक्ष न पाहता पॉलिसीज पहा. कोणाची फॉरेन पॉलिसी कशी आहे, एज्युकेशन पॉलिसी काय आहे, बाकी दवाखान्याच्या बाबतीच्या काय त्यांच्या उपाययोजना, काय त्यांचे काय धोरणं आहे, हे सगळे धोरणं, महिलांच्या बाबतीची धोरणं, रस्ते बांधणीच्या बाबतीतले धोरणं, अगदी तुमच्या मुलांच्या शिक्षणाबाबतीची धोरणं, हे धोरणं तपासा आधी. त्या तपासणीमध्ये जो तुमच्या सगळ्या याच्यावर बसत असेल, जो उमेदवार तर ज्या पक्षाची आयडियॉलॉजी तुम्हाला पटली त्या उमेदवाराला तुम्ही निवडून, तो कोण आहे, त्याच्याकडे किती संपत्ती आहे, तो कोण्या कारणे येतो, कुणाला किती प्रचाराचा खर्च करतो, याच्याकडे पाहू नका. भक्केबाजीपर्यंत धोका जाऊ. एक साधाही सामान्य कार्यकर्ताही असू शकतो. आणि लोकशाहीमध्ये पक्षांनाच नाही तर अपक्षांनाही उभं राहण्याची संधी दिलेली आहे. त्यामुळे अतिशय सुदृढ अशी लोकशाही आहे. निकोप वातावरणात तशाच पद्धतीनं जर मतदारांनी जाणीव आपली ठेवून, आपली जबाबदारी जाणून जर हे मतदान केलं
तर मला वाटते हा जगातली सर्वात मोठी लोकशाही हा देशही जगातला सर्वात सुंदर करेल. धन्यवाद.